कल्याण पश्चिम इथल्या रामबाग इथे पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास कोसे ही लोड बेअरिंगची इमारत अचानकच कोसळली आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे सूर्यभान काकड यांचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी उषा काकड या जखमी झाल्यात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत गेल्या 2 वर्षांपासून अति धोकादायक आणि अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याची मालिका सुरू आहे. मनपा आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात मनपा अतिक्रमण कर्मचारी अशा इमारतींवर तोडक कारवाई करत आहे. पण पावसाळ्यात अति धोकादायक आणि धोकादायक इमारतीची ऑडिट कोण करतो? ही अति जुनी इमारत असल्यानं ही इमारत धोकादायक आहे की नाही? मनपा प्रशासनानं चाचणी का केली नाही? हे असे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेत. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण डोंबिवली.